कुमार यांनी भाजपसोबत जात तब्बल 9 बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मागील अनेक दिवसात इंडिया आघाडीत नितीश कुमारांची महत्वाची भूमिका राहिली होती. मात्र आज इंडिया आघाडीसोबतचा प्रवास थांबवत त्यांनी भाजपसोबत जात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमारांच्या या निर्णयानं इंडिया आघाडीला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. मात्र हा धक्का नसून आता तेजस्वी यादव आणि काँग्रेस जोरात लढतील अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे. काय म्हणालात सुप्रिया सुळे पहा. त्यांचा वैयक्तिक प्रश्न, शेवटी लोकशाही आहे. पण मला अमित शहाजींचं एक भाषण आठवत आहे, जे कदाचित तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं असेल 1 वर्षापूर्वीचं, की नितीश कुमारांसाठी भारतीय जनता पक्षाचे दरवाजे कायमसाठी बंद आहेत. त्याच्यामुळे राजकीय कुठलीही विचारधारा न करता दिलेला शब्द सारखा फिरवायचं हे भारतीय जनता पक्षाची पद्धत झालेली आहे. देवेंद्रजी पण म्हणाले होते, तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं, की काय लग्न करणार नाही, बॅचलर राहीन, पण राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाणार नाही. त्याच्यामुळे एक खूप स्ट्रॉंग स्टेटमेंट्स करतात, माणूस विरोधात असताना त्याची बदनामी करतात, आणि मग तो त्यांच्याबरोबर गेल्यावर काय आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI, ED सगळे प्रकार करून पक्ष फोडा, घरं फोडा, एवढं करून त्यांची सत्ता कशी येईल. म्हणजे आज भारतीय जनता पक्षाला नैतिकता ही राहिलेलीच नाही, आणि त्याच्यामुळे कुणाबद्दलही बोलायला त्यांना आज अधिकार नाही आहे. दुर्दैव आहे की आज अटलजी, अडवाणीजी, सुषमाजी, अरुण जेटलीजी, आज हे सगळे म्हणजे त्यांनी जी दिशा भारतीय जनता पक्षाला दिलेली ती सोडून सगळं भारतीय जनता पक्ष असतं. काही पण इंडिया आघाडीत कोणीच काही करत नव्हतं, मी सगळं संघटन करत होतो, आणि ज्यामुळे मला हे सोडावं लागतं. तो त्यांचा अधिकार आहे, लोकशाही. पण एवढा मोठा म्हणजे इंडिया आघाडीचं संघटन चालू असताना हा तुम्हाला धक्का नाही वाटत? नाही, अजिबात नाही. काँग्रेस आणि तेजस्वी यादव जोरात लढतील, बघाल तू. महाराष्ट्रात पण आता वंचित शेतकरी, कामगार पक्ष, शेतकरी सगळे घ्यावे लागतील तुम्हाला नवीन? घ्यावे लागतील असं नाही, आमचे गेले अनेक दिवस त्यांच्याशी डायलॉग चाललेला आहे. नवीन मित्र जोडायला लागतो? नवीन मित्र नाही, आमचे सगळ्यांची वैचारिक संबंध आहेत. नितीश राणेने पंढरपुरात म्हणले अधिकाऱ्यांच्या कानाखाली. मी ऐकलं नाही, मला माहिती नाही. स्टेटमेंट आहे नाही, मला माहिती नाही त्याच्याबद्दल. आरक्षण